आज मी इथं वाळवणीचा एक नवीन पदार्थ बनवणार आहे जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप सोपी पद्धत आहे. तर आज मी इथं साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहे. तर खूप छानसं डबल तिप्पट असं हे फुलतात आणि झटपट होणारं रेसिपी आहे. खूप काही असं न लागणारं आहे. तर त्यासाठी मी इथं साबुदाणे घेतलेले आहेत. तर साबुदाणे तुम्ही इथं कोणतंही घेऊ शकता, छोटे किंवा मोठे. आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं इथं पापड बनवायचे आहेत तेवढं तुम्ही इथं शाबू आहे तो घेऊ शकता. तर मी हे शाबू आहे तो पहिलं धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजत ठेवणार आहे. साधारण रात्रभर ठेवू शकता किंवा एक 4 ते 5 तासासाठी हे साबुदाणे आहे तसं भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी न घालता शाबू भिजेपर्यंत इथं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इकडे एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. जेवढं आपण इथं शाबू घेतलेले आहेत तेवढंच आपल्याला इथं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पापड खार घालू शकता किंवा नाही घातलात तरी चालेल. किंवा जिरा वगैरे घालायचं असेल तरीसुद्धा तुम्ही इथं घालू शकता. तर चवीपुरतं मीठ घालून एकदा छान मिक्स करायचं आणि त्यानंतर पाण्याला इथं उकळी येऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण भिजून घेतलेले साबुदाणे आहेत तो असं सगळे ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर पाणी गरम झाल्यावरच हे साबुदाणे सगळे घालायचं आहे. आणि आता सगळं साबुदाणे घालून झालेलं आहे. तर आता हे आपल्याला असं सतत हलवायचं आहे. तर ह्याला खूप वेळ लागणार आहे. गॅस तुम्ही थोडंसं इथं मोठं किंवा मध्यम ठेवू शकता. बारीक ठेवलं तर खूप उशीर लागेल आणि आपल्याला इथं सतत हलवायचं आहे, हात दुखून येतील. त्यासाठी तुम्ही इथं गॅस आहे तो मध्यम किंवा मोठा असं थोडं थोडा वेळ ठेवून हे करू शकता. साधारण तुम्हाला इथं 15 ते 20 मिनटं किंवा 1/2 तास म्हणाला तरी चालेल. तेवढं इथं आपला वेळ आहे तो लागणार आहे. तर साबुदाणे सगळं असं शिजून एक काचेसारखं ह्याचा कलर होईल असं होईपर्यंत हे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. तर साधारण इथं एक 8 ते 10 मिनटानंतर तुम्हाला दिसत असेल हे घट्ट होत आहे आणि साबुदाण्याचा जो कलर आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बदललेलं दिसत असेल. तर ह्याला मी सतत पूर्ण असं शिजेपर्यंत सतत हलवत राहिलेला आहे आणि ह्याचा कलर आहे तो तुम्हाला इथं दिसत असेल बदलत आहे. छान असं ते पांढरा रंग होतं साबुदाण्याचा तो असं काचेसारखा दिसत आहे. तर असंच मी ह्याला एक 20 ते 25 मिनटं मला इथं लागलेले आहेत. तर इथं आपलं साबुदाणा आहे तो पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे. तर आता आपण एका कापडावरती किंवा एका कॅरीबॅगच्या पिशवीवर हे तुम्ही पापड आहे तो घालून घेऊ शकता. त्याआधी पहिलं त्यावर पाणी किंवा थोडंसं तेलसुद्धा लावून घेऊ शकता आणि त्यानंतर हे आपल्याला साबुदाण्याचे पळी पापड आहेत तो बनवून घ्यायचे आहेत. खूप सहज पद्धतीने तो होत आहे. तुम्ही बघू शकता एक पळी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचं जे काही आपण मिश्रण बनवलेलं आहे ते घ्यायचं आणि असं घालायचं आहे. तुम्ही मोठे किंवा छोटे इथं पापड आहे तो बनवून घेऊ शकता. ह्याला वाळायला साधारण थोडंसं उशीर लागेल, 1-3 ते 4 दिवस तरी लागणार आहेत. तर हे कडक उन्हात आपल्याला 3 ते 4 दिवस असंच वाळून घ्यायचं आहे. तर दुपारी इथं 1-4 ते 5 तासानंतर असं पलटीसुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे खालचा भागसुद्धा छानसं वाळून निघेल. हे साठवणीचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला छान असं वाळवून घ्यायचं आहे. तर 4-5 दिवसांनी पूर्ण वाळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवत आहे. आणि इथं आपले वाळून तयार आहेत. तर आता मी तुम्हाला ते तळूनसुद्धा दाखवणार आहे. पहिलंसुद्धा खूप छानसं पांढरशुभ्र हे पापड दिसत होते आणि तळल्यावर तर आणखी जास्तच हे कलर हे तर दिसत आहेत आणि छान असं दुप्पट तिप्पट हे फुललेले आपलेले साबुदाण्याचे पळी पापड बनून तयार आहेत. खूप छान असं खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा घरात एकदा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.